गेली काही वर्ष सरकार मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना फास्टॅगच्या मार्फत किंवा ज्यांच्याकडे फास्टॅग आहे त्यांनाही टोलमध्ये सवलत देत होती, पण ही वाहनं ज्या वेळेला या टोलमधून पास होत होती त्यावेळेला ही टोल माफी जरी असली तरी फास्टॅग वरची जी काही रक्कम आहे ती देखील वजा होत होती। यातून काही वाद होत होते, ही जे काही टोलचा जो झोल होता यासाठी राज ठाकरे यांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं आणि ते आंदोलन इतक्या पराकोटीचं होतं की काही म्हणजे जवळपास 65 टोल नाके हे राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे बंद झाले राज्यातले, कारण अगदी 3-3 किलोमीटरवर टोल बनवून स्थानिक पुढाऱ्यांचे गल्ले भरण्याचा किंवा स्थानिक पुढाऱ्यांच्या रोजगाराची व्यवस्था या माध्यमातून करण्यात आल्याचं लक्षात येत आहे। मित्र हो, इतकंच नव्हे तर या MSRDC मधल्या काही अधिकाऱ्यांनी टोल नाके खरेदी केलेले आहेत याच्यावर आता तुमचा विश्वास बसणार नाही, अर्थात ते अधिकारी आता निवृत्त होऊन किंवा मंडळातून महत्वाच्या पदांवरून पायउतार होऊन बाहेर गेलेले आहेत। ते इतके गब्बर झालेले आहेत की या अधिकाऱ्यांनी आपली राजकीय महत्वाकांक्षा फुलवलेली आहे। इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या राजकारण्यांना आणि पुढाऱ्यांना आर्थिक रसद पुरवण्यापर्यंत या बड्या अधिकाऱ्यांची मजल गेलेली आहे आणि मग इतका टोलचा झोल मोठा होत असताना सामान्य शहरी बाबू किंवा सामान्य मुंबई MMRDA रिजन मध्ये राहणारा जो छोटा वाहन चालक आहे हा याच्यातून पिसला जात होता, पिळला जात होता, याच्यावर कधीतरी आवाज उठेल का असा प्रश्न विचारला जात होता। पण त्याच वेळेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मात्र सांगत होते की आता प्रत्येकाला महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि देशातल्या नागरिकांना आयुष्यभर टोलची सोबत करावी लागणार आहे। असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार या ट्रिपल इंजिनने हा टोल माफ करण्याचा निर्णय घेतलाय। आता मुंबईतल्या सगळ्या टोल नाक्यांवर वाहन चालकांनी जल्लोष सुरू केलेला आहे। एकनाथ शिंदे यांनी हा दिलेला एक मास्टर स्ट्रोक आहे, अर्थात हा मास्टर स्ट्रोक किती वेळ कायम राहणार आहे का, निवडणुकीचा चेंडू सीमा पार झाल्यानंतर हा मास्टर स्ट्रोक वेगळ्या पद्धतीने पुन्हा शहरी मंडळींच्या किंवा वाहन चालकांच्या डोक्यावर लादला जाणार आहे का, हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे। सरकार एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने काढणार नाही ना, ही भीती देखील आता अनेकांना वाटू शकते, कारण या आधीचे काही निर्णय सरकारचे अशाच पद्धतीचे ठरलेले आहेत। पण त्याच वेळेला जो स्वतःचा मतदारसंघ आहे की ज्याच्यामध्ये 2 टोल नाके येतात किंवा 2 टोल नाक्याच्या आजूबाजूचा परिसर येतो तो मुख्यमंत्र्यांनी मुक्त केलेला आहे, म्हणजे एक आनंदनगरचा टोल नाका आणि दुसरा लालबहादूर शास्त्री मार्गावरचा टोल नाका, हे दोन्ही टोल नाके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाकाडी या मतदारसंघाशी जवळीक असलेले किंवा जवळ असलेले असे मतदारसंघ आहेत। आता याच सगळ्या टोलच्या झोलमधून मुंबईकरांना किंवा ठाणे आणि नवी मुंबईकरांना उसंत मिळणार आहे। याचं कारण काय, तर याचं कारण राजकीय कारण जर आपण समजून घेतलं तर जी या सरकारला सर्वाधिक भीती होती ती MMRDA रिजन मधून होती आणि जो शहरी माणूस होता की जो कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही असं वाटणारा जो शहरी वर्ग होता तो नेमका कोणत्या गोष्टीमुळे आपल्या जवळ येईल याचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी करत होते, पण त्याला आज मुख्यमंत्री शिंदे यांनी जो मास्टर स्ट्रोक दिलेला आहे त्यामुळे हे काही जरी असलं तरी सर्वाधिक आनंद हा राज ठाकरे यांनी किंवा त्यांच्या मनसैनिकांनी साजरा करायला सुरुवात केलेला आहे, कारण हे आंदोलन त्यांचं होतं आणि ते आंदोलन बघा त्या आंदोलनामुळे हे झालंय असं राज ठाकरे म्हणू शकतात आपण म्हणू शकत नाही। याचं कारण काय, तर याचं कारण या आंदोलनामुळे हे झालेलं नाहीये, तर शहरी मतदार हा या महायुती सरकारवर रुसलेला होता मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते दिसलेलं होतं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांचा गट काँग्रेस यांच्याकडे झुकत असलेला जो मतदार आहे तो आपल्याकडे खेचून घेण्याचा हा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधीचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे आणि तो किती यशस्वी होतो हे आपल्याला कळण्यासाठी निवडणूक यावी लागेल। पण हा मास्टर स्ट्रोक आहे हे मात्र खरं आणि याचं कारण जर आपण पाहिलं तर
या ज्या टोलच्या ज्या कंपन्या आहेत किंवा हा टोलचा जो झोल आहे याचं कारण काय, तर फास्टॅग ही एक गोष्ट वेगळी, ऑनलाईन आपण समजू शकतो, पण इथे मोठ्या प्रमाणात रोज लोक रोख रकमेने इथला टोल भरत होते, त्यामुळे या टोल नाक्यांवर लाखो रुपये जमा होत होते दिवसाला आणि महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांची भर जी आहे ती या टोल कंपन्यांच्या तिजोरीमध्ये होत होती. बरं, न्यायालयाकडून याच्यावर वेगवेगळ्या वेळेला पाहणी, वेगवेगळ्या वेळेला स्ट्रक्चर पास झाले, पण या टोल कंपन्यांचं पोट भरत नव्हतं आणि सरकारलाही ते भरू द्यायचं नव्हतं. पण आता निवडणुकांची भीती म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांना सुचलेली उपरती म्हणा, या दोन्ही गोष्टींमुळे ठाणेकर, मुंबईकर, नवी मुंबईकर या सगळ्यांना आणि भिवंडीकर या सगळ्यांना, दहिसरकर किंवा मीरा भाईंदर आणि वसई मधले लोक हे सगळे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत, कारण या टोलने अनेक वर्ष आपला झोल सुरू ठेवलेला होता आणि आता तो झोल हा थांबवलेला आहे, पण तो किती काळासाठी थांबवलेला आहे हे मुख्यमंत्र्यांना अगदी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर आणि राज्याच्या जनतेसमोर येऊन सांगावं लागणार आहे. कारण या टोलसाठी ज्या या टोलच्या कंपन्या होत्या त्यांनी लावलेला निधी हा केव्हाचाच वसूल झालेला आहे, पण तरीही हा टोल कोणाच्या भल्यासाठी सुरू आहे याचं उत्तर ना सरकारकडे होतं ना नागरिकांकडे होतं, पण आता निवडणुकीच्या भीतीने का होईना पण टोलचा झोल बंद होणार आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा जो मास्टर स्ट्रोक आहे हा तितकाच कौतुकास्पद आहे आणि त्याही पेक्षा राजकीय आहे. आपल्याला काय वाटतंय, हा जो मुख्यमंत्र्यांनी दिलेला मास्टर स्ट्रोक आहे याच्यामुळे तुम्ही सुखावले आहात का? मुख्यमंत्र्यांनी दिलेला हा मास्टर स्ट्रोक हा फक्त निवडणुकांपुरता आहे की त्यानंतरही तो कायम राहणार आहे? आपण आपलं मत आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा मित्र, आणि आपण व्यक्त केलेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मित्र, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी खात्री बाळगतो. जर आपल्याला तो आवडला असेल तर आपण तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.